तिने वेळेला घाबरावं, वेळ माणसाला अशी उत्तर देते ना भाई, त्याला अक्षरशः निकामी करून टाकते माहिती का। त्यामुळे हे विचार करत राहा की आपण कोणावर फसवतोय का। सांगायचं हे की आपली कर्म चांगली ठेवली पाहिजे, म्हणजे आजूबाजूला कोणच नाहीये आणि एकट्यात आपण कोणाला तरी फसवायचं काहीतरी करतोय, फसवलंय भविष्यात येणार ते तुमच्याकडे। त्यामुळे कर्मांना कुठेतरी थोडं तरी घाबरलं पाहिजे। त्रास त्या माणसाला होतो आयुष्यामध्ये जो पहिला स्वतःशी इमानदार असतो आणि तो दुसऱ्याबरोबर इमानदार राहत असतो। त्यामुळे एक गोष्ट